नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी मतदानाला सुरुवात झाली असून खासदार अशोक चव्हाण यांनी आंबेडकर नगर येथील नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका शाळा येथे आपल्या कुटुंबियांसोबत मतदानाचा हक्क बजावला आहे. लोकशाही प्रबळ करण्याकरिता मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजवावा असे आवाहन अशोक चव्हाण यांनी यावेळी केले. हा सकाळपासून मतदानाला सुरुवात झालेली आहे. लोकसभा मतदारसंघामध्ये आपण पाहता की सुरुवात चांगली आहे. सुरुवातीला खूप कमी असल्यामुळे उत्साहामध्ये मतदान दिसत आहे. मतदानाला रांगा लागलेल्या आहेत आणि माझं सुद्धा मत आंबेडकर नगर शिवाजीनगरच्या क्षेत्रामध्ये आंबेडकर नगरच्या या नगरपालिकेच्या शाळेमध्ये या ठिकाणी आहे आणि मी कुटुंबासहित या ठिकाणी मतदान केंद्रावर जाऊन माझं मत या ठिकाणी देऊन आलेलो आहे. बरेच लोक अजूनही घरून बाहेर निघत नाही. मतदारांना आपण काय अपील करायचं? सर्वांना आवाहन करायचं आहे मला की लोकशाही प्रबळ करण्याकरता, लोकशाहीला अधिक मजबूत करण्याकरता देशामध्ये सर्वत्र मतदान होत आहे. आपणही मतदान केलं पाहिजे आणि आपल्या मतदानाचा हक्क आपण बजावला पाहिजे. काँग्रेसच्या नेत्यांचं म्हणणं आहे की ज्यांनी धोका दिलेला राहुल गांधींना त्यावेळी नव्हतं त्यांना धोळा शिकवणार. मला याच्यावर आज काहीच प्रतिक्रिया द्यायची नाही आहे. मतदान सुरू आहे आणि मतदान सुरू असताना मला कुठली राजकीय स्टेटमेंट करायचं नाही आहे. बघू, मूड ऑफ द नेशन सेट झालेला आहे आणि त्या देशामधल्या मूड प्रमाणेच या ठिकाणी मतदान उत्साहामध्ये निश्चित पार पडेल. मतदान करणे आहे. लोकनायक न्यूज